मंडळी नमस्कार पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे जीवन विकास या युट्यूब चॅनलवर मंडळी सध्या कॉमन असलेला आजार म्हणजे मुतखडा अनेकांना या मुतखड्याचा त्रास होतो आणि मुतखड्याच्या ज्या वेदना आहेत त्या अत्यंत भयंकर असतात तर मंडळी हा मुतखडा कायमचा घालवण्यासाठी आपण एक घरगुती उपाय घेऊन आलो आहे आज आपल्याला एक फळ मी सांगणार आहे आणि त्या फळासोबत आपल्याला काही पदार्थ ऍड करायचे आहे आणि हा घरगुती उपाय करायचा आहे तुमचा मूतखड्याचा कोणताही प्रकार असू द्या म्हणजे जो कॉमन आढळणारा मूतखड्याचा प्रकार आहे तो म्हणजे कॅल्शियम ऑक्झिलेट स्टोन्स आणि याचबरोबर जे कॅल्शियम फॉस्फेट स्टोन असेल किंवा सिस्टीन स्टोन युरिक ऍसिड स्टोन्स असे जे वेगवेगळे प्रकार आहेत स्टोन्सचे त्या कोणत्याही प्रकारचा त्रास असू द्या तो त्रास अगदी काही तासामध्ये पूर्णतः गायब होणार आहे मंडळी यासाठी आपण कोणतं फळ वापरणार आहोत त्यामध्ये आणखी कोणते पदार्थ वापरणार आहोत कशा पद्धतीने हा उपाय करायचा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात येईल फक्त एक हा जोडून विनंती आहे जर उपाय करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अपुऱ्या ज्ञानावर अर्धवट माहिती घेऊन हा उपाय अजिबात करू नये तर मंडळी बघा आपण वापरणार आहोत आपलं सर्वसामान्य आणि सर्वांना परिचित असणारं एक फळ ते म्हणजे केळी आपल्याला आवश्यक आहे फक्त अर्ध केळ आणि आपल्याला या केळ्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे आणि तुकडे केल्यानंतर आपल्याला या तुकड्यांमध्येच आपल्याला पेपरमेंट अर्थातच पुदिन्याचे काही तुकडे टाकायचे आहे पाच सहा तुकडे आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि हे दोन्हीही तुम्ही मिक्सरच्या साह्यानं हे मिक्सही करू शकता किंवा तसंही तुम्ही खाऊ शकता हे दोन्ही पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच तुम्हाला एक पाच ते दहा मिनटानंतर अर्धा ग्लास दूध प्यायचं आहे आणि दूध पिल्यानंतर अर्धा ग्लास कोमट पाणीसुद्धा प्यायचं आहे तर मंडळी आपण याच्यामध्ये केळी का वापरली तर केळीमध्ये मुतखड्यासाठी अत्यंत प्रभावी असणारे हे फळ भरपूर पोटॅशियम व्हिटॅमिन बी सिक्स आणि मॅग्नेशियम असतं जे ऑक्सिलेट्स प्रमाण कमी करण्यास मदत करत असतं किडनी संबंधी समस्यांवर हा अत्यंत सोपा आणि साधा उपाय आहे जर जर तुम्ही रोज एक केळी खाल तर किडनीचे आजार तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच होणार नाही पोटॅशियम जास्त असल्यामुळं काय होतं आपल्या शरीरामधलं जे कॅल्शियम आहे त्याचं प्रमाण योग्य राखण्यास मदत होते आणि केळीतलं जे पोटॅशियम आहे ते काय करतं तर कॅल्शियम आणि ऑक्झिलेट यांचं जे कंटेन आहे ते बॅलन्स करण्याचं काम करत असतात तर केळीमधलं जे व्हिटॅमिन बी सिक्स आहे ते सुद्धा अत्यंत महत्वाचं काम करतं रेड ब्लड सेल्स आहेत त्याची निर्मिती वाढवतं तसंच लिव्हर आणि किडनीतून अनावश्यक घटक बाहेर फेकण्यास मदत करतं हे बी सिक्स तसेच जे केळीमध्ये मॅग्नेशियम आढळतं ते, ते सुद्धा कॅल्शियम ऑक्सिलेट क्रिस्टल्स आहे त्याची जी ग्रोथ आहे वाढ आहे ती कमी करण्यास सुद्धा मदत करत असते आणि म्हणूनच आपण याच्यामध्ये केळी वापरली आहे जी तुम्हाला ही प्रक्रिया सांगितली आहे की आपल्याला अर्ध केळ पेपरमिंटचे काही तुकडे आणि त्यानंतर अर्धा ग्लास दूध आणि त्यानंतर अर्धा ग्लास कोमट पाणी या प्रक्रिया आपल्याला केल्यानंतर अगदी काही तासामध्ये मूतखड्यापासून जो त्रास होतोय तो आपल्याला बंद होणार आहे मूतखडा बाहेर पडणार आहे आणि भविष्यात तुम्हाला जर असं वाटत असेल की मूतखडा होऊ नये तर आठवड्यातून एकदा हा उपाय करायला काही हरकत नाही भविष्यामध्ये तुम्हाला मूतखड्याचा त्रास कधी होणार नाही किडनी संबंधीचे पोटासंबंधीचे कोणतेही आजार तुम्हाला होणार नाही का प्रभावी हा उपाय आहे एक केळ वापरून आपल्याला हा उपाय करायचा आहे जर आवडला उपाय उपयुक्त वाटला तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर व्हिडिओ हो उपयुक्त वाटला तर गरजवंतांपर्यंत मित्रपरिवार नातलगांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद